शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या निधनानं अवघ्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्यासोबत आहेत. सुप्रिया सुळेजी, तुम्हाला एन डी पाटील यांचा सहवास अगदी तुमच्या लहानपणापासून लाभला असणार. लहानपणामधल्या तुमच्या त्यांच्याबद्दलच्या खूप आठवणी नक्की असतील. माझ्यासाठी ते एन डी पाटील नसून एन डी मामा आहेत. माझ्या लहानपणाने जन्मापासून झालेलं आहे आणि योगायोग असा झाला की आमच्या कुटुंबातली दोनच फॅमिली शारदाबाई पवारांचे मुलांपैकी मुंबईला राहिला. एक म्हणजे माझे आई वडील, माझे वडील आमदार झाल्यावर आम्ही 5 साली मुंबईला शिफ्ट झालो. तेव्हा माझ्या आत्या माई ज्यांना आम्ही म्हणतो सरोजताई, त्या आणि एन डी मामा मुंबईला राहायचे. त्याच्यामुळे आमची दोनच कुटुंब होती जी पवार फॅमिलीतली मुंबईला राहिला होती. पण तो काळ वेगळा होता. लोक एवढे प्रवास नव्हते करत, एवढ्या सोयी काय नव्हत्या इतक्या वर्षापूर्वी. त्यामुळे आमच्या दोन्ही फॅमिलीसाठी म्हणजे माई अत्त्या आणि आमचं घर हेच आमचं माहेर आणि घर आणि फॅमिलीच होतं. कारण बारामतीलाही आता जसे लोक जातात तेवढा प्रवास लोक नव्हते करत त्या दशकामध्ये. त्याच्यामुळे आमचं ठरलेलं असायचं की आठवडा ऊन आठवड्यातून एकदा, आणि माझे वडीलही खूप दौरे करायचे, एनडी मामाही करायचे. त्याच्यामुळे माई अत्त्या, माझी आई आणि त्यांची दोन मुलं आणि मी, हीच आमची मुंबईची फॅमिली होती खरं तर. त्याच्यामुळे आम्ही खूप एकत्र राहिलो आणि आम्ही त्यांच्याकडे राहायला जायचो, ते आमच्याकडे राहायला जायचे. आणि मला जी काही एनडी मामाची लहानपणापासून आठवण आहे, तिथे दौरे करून उशिरा प्रवास करून यायचे, त्यांची आंदोलनं चालू असायची, त्या नाटक व्हायची, काय काय म्हणजे त्या काळात लहान असताना कळायचं नाही हे सगळं. आता जेव्हा मी विचार करतो की या माणसाचं उभं आयुष्य जे मी पाहिलं, हे सगळं संघर्ष करण्यात, लढण्यात आणि ज्या ताकदीने ते म्हणजे शेवटपर्यंत लढत राहिले. म्हणजे मला अजून आठवतं की त्यांना मणक्याचं पाठीचा त्रास झाला, त्याच्यानंतर त्यांना बसवत नव्हतं, तरी ते खुर्ची घेऊन काठी घेऊन आंदोलन करायला जायचे. म्हणजे आम्ही त्यांना सांगायचो काय म्हटलंय का, दुसरे लोक जाऊ शकतात. पण ते म्हणजे एवढे घट्ट होते आणि कामामध्ये सातत्य. म्हणजे एखादा कॉल 50-60-70 वर्ष त्याच्या त्याच जोमाने सातत्य आणि नैराश्या कधीच त्या माणसाला कधी एवढी मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये. आणि खूप संघर्ष करून त्यांचं आयुष्य गेलं. आणि कधीच ते म्हणजे मी मगाशी कुणाशी तरी बोलताना त्यांना सत्तेचं किंवा ह्या ह्याच्या त्या प्रेमात ते कधीच नव्हते. ते त्यांचं शिक्षण संस्था किंवा शिक्षणावर प्रेम किंवा सामाजिक प्रश्न उभं आयुष्य त्याच्यासाठी लढण्याचं त्यांचं गेलं. सुप्रियाताई, जेव्हा जेव्हा मला एन डी पाटलांशी बोलण्याचा योग आला होता तेव्हा कितीही त्यांच्या समोरची व्यक्ती लहान असो पण ते त्यांच्याशी समरस होऊन बोलायचे आणि एक आठवण कायम राहिली त्यांची, ते गोष्टी खूप सांगायचे. तुम्हालाही सांगायचे गोष्टी खूप? हो, आम्हाला सगळ्यांना. म्हणजे आमच्याकडे दिवाळीला नेहमी पद्धत आहे की सगळी फॅमिली एकत्र येते किंवा कुणी घरात लग्न कार्य असेल तर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळेच आमच्या लहानपणापासून एन डी मामा आले की म्हणजे गप्पा ते काहीतरी गोष्टी सांगणार आणि इतक्या त्यांच्या महाराष्ट्रात ओळखी असायच्या. त्यामुळे कुठलं एखादं पुस्तक असेल ते प्रचंड वाचन करायचे. त्यामुळे त्या त्यांच्या गोष्टी किंवा पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्या गावात गेल्यावर एखादा माणूस त्याची सगळी ती कथा, त्यामुळे ते इतकं इंटरेस्टिंग करून इतकं वाचन होतं त्यांचं. त्याच्यामुळे कुठल्या पुस्तकावर चर्चा, कुठल्याही विषयावर चर्चा आणि प्रत्येकावर त्यांचं ठाम मत असायचं. आणि ते आम्हाला उद्या एन्करेज करायचे की नाही माझं मत असेल. आम्ही त्यांच्याशी कधी कधी वादी घालायचो आणि ते आम्हाला एन्करेज करायचे की वाद घाला, बरं तुमचं हे मत आहे पण माझं हे मत आहे. आणि ते कधीही आम्ही कितीही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तरी स्वतःच्या मताशी ते नेहमी ठाम राहिले. आम्ही त्यांना इतके चिडवायचो की काय मामा थोडं तर बदलते. म्हणजे नाही माझं हे मत आहे, मी माझ्या मताची ठाम आहे. तुम्ही मुद्दे मांडले ते ठीक आहे पण मला ते पटले नाहीत. त्यामुळे आणि पण त्यांच्यातला कणखरपणा जो आहे ना किंवा सहजशीलता आणि तुम्ही आता जो उल्लेख केलात ना की संवाद साधण्याची त्यांची जी शैली होती त्याला कधीच समोरच्या वयाचा अडसर आला नाही त्यांना. कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे शाळकऱ्यापासून एक वयस्कर रिटायर्ड व्यक्तीपर्यंत आणि विषय वाचन असल्यामुळे त्यांना कधी विषयामध्ये कुणाशी बोलताना कधीच अडचण आली नाही. तुम्ही मगाशी तुमच्या मुंबईमधल्या त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिलात पण आम्हाला जी माहिती आहे त्यानुसार कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही कायम त्यांच्या घरी राहिलात. आताची कोल्हापूरची भेट खूप कठीण असेल ना?
नाही, कारण माझी अतिशय प्रेमळ आहे. म्हणजे मी तर त्यांना नेहमी चिडवायची, म्हटलं एनडी पाटलांबरोबर इतके वर्ष गोंधळ करणं तुम्हाला अवॉर्डच दिला पाहिजे. कारण का त्यांचं सगळं आयुष्य लढण्यातच केलं आणि सगळं घर संसार मुलं वाढवणं ही सगळी जबाबदारी ऑलमोस्ट इतक्या रीतीने. माझी आत्या पण एक शिक्षिका आहेत, होते, आता रिटायर झाल्या त्या, पण त्यांनी खूप संसार खूप अडचण घरातून करत करून केला. मला आठवतं त्यांचं घर होतं, त्याला पॅसेज मध्ये झोपायला लागायचं, जागाच नव्हती, पाणी भरणं, स्वयंपाक करणं, म्हणजे एंडी मामांचं आंदोलन, त्यांचे ते पाहुणे आले की त्यांचा स्वयंपाक करणं, ते माईंनी पण खूप कष्ट करून खूप प्रेमाने आणि त्यांच्या म्हणजे त्यांना नेहमी त्यांच्या नवऱ्याचा अभिमान होता की माझा नवरा एवढी अडचणीत करतो, मी सगळे कष्ट करीन, मुलांना वाढीन, सगळं करीन, पण माझ्या नवऱ्या मागे खंबीरपणे उभे राहत आणि माईंनी त्यांना खूप साथ दिली, खूप खूप साथ. एक अशी कोणती आठवण आहे एन डी पाटील यांच्याबद्दलची तुमची स्वतःची जी कायम तुमच्या लक्षात राहिली आहे? माझ्या बहिणी यांनी नेहमी असायचं की त्यांचा एक धपाटा असायचा, ते असं म्हणजे त्यांचा हात असा होता एंडी बाबांचा, ते प्रेमाने असा हात टाकायचे पाठीवर, तो असा धपाटाच असायचा आणि म्हणायचं अरे बापा एंडी बाबांचा धपाटा खाल्ला आज, म्हणजे आज एंडी आले एवढं नक्की. आणि त्याच्यानंतर त्या गप्पा आणि नेहमी आम्हाला हसवायचे ते काय काय गोष्टी सांगतो, म्हणजे त्यांच्या कथा सांगणं आणि ते सांगते ना त्या वयाप्रमाणे, म्हणजे ते आमच्या आजी आजोबांची गप्पा मारायचे खूप सिरियसली, माझ्या वडिलांची वैचारिक चर्चा असायची त्यांची त्यांच्या कामाची, त्यानंतर माझ्या आईशी पण झालेलं काय ग प्रतिभा स्वयंपाकात काय झालंय, मग थोडस आईला पण चिडवायचं की आज काय हे झालं स्वयंपाकात चेष्टा मस्करी, म्हणजे ते घरात आले की प्रत्येकाशी वेगळं काहीतरी एक नातं होतं त्यांचं प्रत्येकाशी आणि त्या प्रत्येकाच्या वयाप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे एक नक्कीशी अतिशय लढा लावायचे सगळ्यांना आमच्या घरामध्ये. तुम्ही इतकं भरभरून त्यांच्याबद्दल बोलताय त्यातूनच जाणवतंय की ही एक व्यक्ती होती जिचा सर्व व्यापी वावर होता, सगळ्यांमध्ये वावर होता आणि तो वावर सगळ्यांना कायम आठवण देणारा राहील, प्रेरणा देणारा राहील. सुप्रियाताई खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधलात आणि या सगळ्या आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल. या लढवय्या नेत्याला माझाची ही